काय सकाळी कोणाचा फोन आला? हॅलो, हां आई बोल. हां कविता ना? अगं कविता डॉक्टरांच्याकडे गेली. नाही नाही नाही, रेग्युलर चेकअपसाठी गेली. नाही तू नको चिंता करूस. हो बरं 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 बरं, अच्छा ठेवते. कामिनी, मी काय सांगायला आलो होतो तुला. अरे हां, आपल्या बेडरूममध्ये एक बिझनेस टुडे नावाचं मॅगझिन होतं, तू कुठे पाहिलंयस का? सापडत नाही ते. आता तुमच्या पुस्तकाला कोण हात लावणार आहे इथे? तेही खरंच आहे म्हणा. तू जरा शोधशील का? मी जरा बाहेर जाऊन येतो, तू शोधून ठेव. हां या घरात ना वस्तू मिळणं म्हणजे कठीण. जायला सांगतात नको त्या वेळेला. स्वतःच्या वस्तू स्वतः नीट जागेवरती ठेवत नाहीत, काही नाही तर कुठे यांचं मासिक शोधायचं, बिझनेस काय टुडे वाटत. हे काय? अशोक सरनाईक फ्रॉम संगीता. संगीतानं अशोकला लिहिलेलं पत्र आमच्या बेडरूम मध्ये. अशोक, अशोक कामिनी, एक मिनिट. इकडे कपड्यांची डिलिव्हरी आली का माझ्या? नाही, ड्रायव्हरला विचारते. आली नसेल तर दुपारपर्यंत मागून घे, संध्याकाळी मला एका कॉन्फरन्सला जायचं. बर, विसरू नकोस. नाही अरे बापरे, काय रे हा पसारा. छे, बापरे हे काय झालं? दोष संगीतामध्ये नाही, अशोकमध्ये होता. मग कविताला दिवस कसे गेले? नाही, मी हे काय करून बसले? आई, 5 मिनिटात मी निघतोय ऑफिसला. तुम्ही ब्रेकफास्ट करणार आहात ना? कामिनी, 5 मिनिटापूर्वी तूच मला ब्रेकफास्ट दिलास ना, विसरलीस? हो विसरले. अशोक सरनाईक यास संगीताकडून? शैला, रिमाचा फोन आला होता, तिनं कसलं तरी पत्र दिलंय म्हणे तुझ्याकडे. हे काय खूळ काय? कारणच तसं होतं, पण हे पत्र मी राजनच्या समोर तुम्हाला द्यावं असं तिने मला सांगितलंय. अरे राजनला मी निरोप पाठवला आहे, तो येईलच, पण इथलं ते सगळं पत्र वगैरे म्हणजे काय भानगड. काय झालं दादा, तुम्ही बोलवलं मला. हाय शैला. हाय दादा. राजन, आज रिमा दुपारी माझ्या घरी आली होती.
खूप रडली. बऱ्याच दिवसांचं दाटून आलेलं रडून घेतलं. मग तासभर झोपली आणि एक पत्र लिहिलं तिने तुमच्या नावे. आणि हे पत्र मी राजन समोरच तुम्हाला द्यावं असं तिने मला सांगितलं. काय काय लिहिलंय त्या पत्रामध्ये? तूच वाच वाच. अरे पण हे सगळं तिने मला का नाही सांगितलं? मी थोडं बोलू? हा बोल. राजन मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये. रीमा तू तुम्हा दोघांची मी मैत्रीण अगदी तुमच्या लग्नाच्या आधीपासून. त्यामुळे तुम्हा दोघांचं जर काही चुकलं तर अधिकाराने मी तुमचा कान धरू शकते. मी परवानगी मागते ती दादांची. बोल तू बोल. राजन तू रीमाशी लव्ह मॅरेज केलंस पण लग्नानंतर तिला देण्यासाठी तुझ्याकडे वेळ नव्हता. सबब दादांचा बिझनेस हे एक कारण होत. पण तू कविताला भेटायला लागलास. तुझे आणि कविताचे प्रेम संबंध तू रीमाला सांगितले नाहीस अगदी तुझ्या लग्नानंतरही. आणि तिने त्याबद्दल तुला विचारलं तर तू तुळवाउडीची उत्तर दिलीस. दादांच्या आजारपणाची ढाल करून तू तिला गप्प राहायला भाग पाडलंस. मी तुला कविता पासून दूर राहायला सांगितलं तर तेही तू जुमानलं नाहीस. हे बघ राजन, माझ्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून तिनं बिचारीनं हे सगळं सहन केलंय. पण तिची सहन शक्ती संपली. आता तिनं शैलाबरोबर राहायचा निर्णय घेतलाय. ती तुझ्याबरोबर या घरात राहायला तयार नाहीये. तिला तुझ्यापासून घटस्फोट हवाय. कळलंय तुला? नाही नाही दादा, असं होणार नाही. मी स्वतः बोलतो तिच्याशी आता. राजन राजन एक मिनिट फोन दे. हा मी बोलतोय. हे बघ बेटा, तुझं पत्र मला मिळालं. हो तू घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि मला मान्य. नाही नाही नाही, बघ तू माझ्या तब्येतीची काळजी करू नकोस. मी ठीक आहे. तू स्वतःची काळजी घे. हा ठीक. आता या पुढे तरी जरा व्यवस्थित वागा. जोपर्यंत तुम्ही आमचे पार्टनर आहात ना, तोपर्यंत तुम्हाला पोसायची जबाबदारी आमची आहे, हे लक्षात असू द्या. झाली का तयारी डॉक्टरांकडे जायची? तू असं कर, कामिनी घेऊन तू डॉक्टरांच्याकडे जा आणि जमलं तर येता येता तुझ्या आईला पण भेटून ये. चालेल. कामिनी तू हिला घेऊन डॉक्टरांच्याकडे जा. नाही आई, मला घरात कामं आहेत. ताई अगं, रोहन दादा सकाळीच ऑफिसला गेले आहेत, आता कसली कामं? एकदा सांगितलं ना तुला कामं आहेत म्हणून. अगं हो, पण त्या त्या चिडायला काय झालं एवढं? जास्ती शहाणपणा करू नकोस कामिनी. अगं नसेल जायचं हिच्याबरोबर तू जाऊ नकोस. पण चिडतेस कशाला अशी? काय झालं हिला? सकाळी रोहन दादांबरोबर काहीतरी झालं असेल. अगं पण म्हणून काय झालं? तुझ्या रोगात चिडायचं? बर चल, मी येते तुझ्याबरोबर, आपण जाऊया. कविता, हे तू काय करून बसलीस? संगीताला घराबाहेर काढून तुझं लग्न मी करून दिलं होतं. ही गोष्ट जर कुणाला कळली ना तर माझं जगणं मुश्किल होईल. कामिनी, यात खरी तुझीच चूक आहे. ते पत्र तू वेळच्या वेळी अशोकला दिलं असतंस तर. छे छे, फार मोठी चूक झाली. याचा अर्थ कविता लग्नानंतर. शी,
अशोक मध्ये दोष आहे म्हणजे कविताने परपुरुषाबरोबर संबंध ठेवले. जा आता जर तुझ्यात हिम्मत असेल तर विचार कविताला की हे मूल कोणाचं आहे, या मुलाचा बाप कोण आहे, जा विचार. होय कविता, तुझा पाय घसरला, तुझ्यातून चूक घडली आहे. तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे अशोकचं नाही. यामध्ये तुझी सुद्धा चूक आहे ताई. तू जर मला योग्य वेळी सांगितलं असतंस की संगीताने त्या पत्रात काय लिहिलंय तर कदाचित. म्हणून काय परपुरुषाबरोबर? यावरून तू तुझ्या चुकीवरती पांघरून घालू शकत नाहीस. तुला काय म्हणायचं आहे ताई? आता हे सगळं मला भोगावं लागणार आहे. त्याला माझा नाईलाज आहे आणि त्यातूनही जर तुला वाटत असेल तर जा सगळ्यांना सांग, सगळ्या घराला सांग की माझ्या पोटात वाढणारं मूल अशोकचं नाहीये म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवता, यात तुझी सुद्धा चूक आहे, तू सुद्धा दोषी आहेस. कामिनी, काय झालं ग? काय नाही. केवढी घाबरली आहेस? स्वप्न वगैरे पाहिलंस का? नाही काही नाही, तुम्ही झोपा. आई, ताईला काय झालंय कुणास ठाऊक, पण काहीतरी बिनसलंय तिचं. म्हणजे? हल्ली नीट वागत नाही ती माझ्याशी. नीट वागत नाही का? कुणास ठाऊक, सारखी चिडचिड करत असते माझ्यावर. अगं तसं नसेल ग, तू तिने उगीच काळजी करू नकोस. मी तिला विचारते हां काय ते. हे बघ, आता या दिवसात डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. तू बैसा, मी तुला चहा घेऊन येते. मी सुभेदारला 2 दिवस रिसॉर्टला घेऊन जातोय, ते काही खास कारणाने. या 2 दिवसांमध्ये आपल्याला जे काही करायचं ते करता येईल. 2 दिवसामध्ये आमच्या गोडाऊनमध्ये तुला जेवढं म्हणून सिमेंट भरता येईल तेवढं भरून टाकायचं. कोणीही तुला विचारणार नाही. पण ते तुमचे देशमुख साहेब. नाही, काळजी करू नको. देशमुखचा यापुढे तुला काही त्रास होणार नाही. ऑल राईट, मग ठीक आहे. आपण सांगितलेली रक्कम यात आहे. व्हेरी गुड, जा आता. बाबा या ना. ए रे, सळ झालं म्हटलं तुझी चौकशी कर. कशी बरी आहेस ना? बरी आहे. का ग, तुला बरे नाही वाटत? डॉक्टरांना बोलाव. नाही, मी डॉक्टरांच्याकडे जाऊन आले. तुम्ही या ना आतमध्ये बसा. संगीता, काय म्हणाले डॉक्टर? बाबा,
मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तुम्ही आजोबा होणार आहात. काय होतं संगीता, खरंच मला अगदी आनंदानं नाचावं असं वाटतंय. संगीता, ही बातमी तू विश्वासरावांना सांगितली? नाही, आज संध्याकाळी आल्यावर सांगेन. बाबा, मला ही बातमी रोहन दादाला सांगावीशी वाटते. सांगावीशी वाटते काय, ताबडतोब सांग, कळव त्याला. बाबा, ही बातमी त्या घरातल्या लोकांना कळल्यावर त्यांना केवढा धक्का बसेल. नाही म्हणजे मला मूल होऊ शकत नाही म्हणून तर अशोकने घटस्फोट घेतला होता. अगं पण त्यात त्यांची चूक होती. बाबा, एवढ्या आनंदाच्या क्षणी सुद्धा माझ्या मनात त्या घराचाच विचार येत आहे. बरोबर आहे बेटी, आपल्या आनंदानं दुसऱ्याला दुःख होऊ नये असं वाटणं बरोबर आहे, पण आपली काहीही चूक नसताना आपण आपल्या आनंदाचा उपभोग घ्यायचा नाही का? बाबा, हे बघ संगीता, हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक आणि या क्षणी तू आई होणार आहेस आणि विश्वास बाप होणार आहे या आनंदाचा शिकार. काय आई, काय चाललंय, लिहित काय बसली आहेस एवढी? अरे, तुझ्या मुलाची नावं शोधून ती लिहून काढतीये मी. त्याला अजून किती वेळ आहे आई, तुला कल्पना आहे का? हे बघ अशोक, दिवस कसे हा हा म्हणता निघून जातील हे तुझं तुला पण कळायचं नाही. ठीक आहे, चालू दे तुझं, मी आलोच. कामिनी, जरा इकडे. हे बघ, अशोकच्या मुलासाठी ही नावं शोधून काढली आहेत मी. वाच तर. अहो, त्यातलं मला काही कळत नाही हो. अगं कामिनी, वाचायला काय हरकत आहे? अहो, पण आतापासून नावं शोधण्यात काय अर्थ आहे? म्हणजे मुलाची जन्मवेळ, रास, हे सगळ्या गोष्टी लागतात. खरंच मी विसरूनच गेले होते बघ. खरं सांगू कामिनी, कवितेला दिवस गेल्यापासून कधी तिला एकदा मुलगा होतो याचीच वाट पाहते मी. पण राजन, याला काय अर्थ आहे? खंड्याचा प्रोग्राम तू ठरवलास आणि आता तूच. नाही दादा, मी येतोच आहे, फक्त तुम्ही सकाळी निघा, मी संध्याकाळपर्यंत पोहोचतोय तिकडे. पण दादा, हो, उद्या दुपारची मीटिंग फार महत्वाची आहे, ती सक्सेसफुल व्हायलाच हवी. हे बघ राजन, ही गोष्ट जर का रीमाला कळली ना तर ती चिडेल. दादा प्लीज, तिला तुम्ही समजावा ना, काय शेवटी आपलं हे बिझनेस मॅटर आहे. ठीक आहे, मी रीमाला समजावतो, पण ठरल्याप्रमाणे तू खंड्याला पोहोचशील ना? 100%. ओके. हा ध्यानचंद बोल. कन्फर्म उद्या सकाळपासून काम सुरू करायचं, मी देखरेखीला येतोच आहे. चला कामाला लागा.